इयत्ता तिसरी परिसर अभ्यास अ ब क किती प्रकारचे प्राणी? अबब किती प्रकारचे हे प्राणी? चला खेळूया. आकाशात उडणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी, काळ्या रंगाचे प्राणी, रंगीबेरंगी प्राणी, खूप मोठे प्राणी, अगदी चिटुकले प्राणी. चला खेळू. सांगा पाहू, खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते? योग्य ती संत गतीने वेगळ्या प्राण्यांच्या वेगळ्या हालचाली असतात कसे ते पाहू. खार. खार आकाराने लहान असून खूप चपळ असते. ती झाडावरून तुरू तुरू पळते. हत्ती. हत्तीचे शरीर अवजड असून पाय जाड जूड असतात, त्यामुळे तो फार वेगाने धावू शकत नाही. हरिण. हरिणाचे पाय बारीक असल्यामुळे ते प्रचंड वेगाने धावू शकते. बेडूक. बेडकाचे मागचे पाय लांब असल्यामुळे त्याला टून टून उड्या मारत जाणे सहज जमतं. कांगारू सुद्धा अशाच पद्धतीने उड्या मारतो. प्राण्यांचे उपयोग. कुत्रा. कुत्रा आपल्या घराची प्रामाणिकपणे राखण करतो. गाय म्हैस शेळी. गायी म्हशी शेळ्या या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळतं. कोंबड्या. कोंबड्यापासून आपल्याला मांस आणि अंडी मिळतात. बैल. बैल शेतीच्या कामात उपयोगी पडतात, तसेच गाडीला झुंपले तर ओझेही वाहतात. घोडा गाढव. घोडा आणि गाढव ओझी वाहतात. बऱ्याचदा आपल्याला उपद्रवी असणारे प्राणीही आपल्या घरात घुसतात, जसे की उंदीर, घुशी. उंदीर आणि घुशी आपले साठवलेले धान्य फस्त करतात आणि घरातल्या इतरही वस्तू कुरतडून खराब करतात. ढेकूण. घरात ढेकूण झाले की ते काळे डाग पाडून आपल्या गाद्या अशा खराब करतात, तसेच आपले रक्त शोषून आपली झोप उडवतात. कोळी. कोळी घरात जळमटे तयार करतात आणि घर घाण करतात. डास. डास चावल्याने काही प्रकारचे रोग पसरतात, उदाहरणार्थ मलेरिया, डेंगू इत्यादी. माशा चिलटे. माशा आणि चिलट अन्नावर बसून अन्न दूषित करतात. झुरळ. स्वयंपाक घरात झुरळ अन्नावर फिरून अन्न दूषित करतात. पाल. पालीचे विष अन्नात पडले तर विषबाधा होते. असं असलं तरी या त्रासदायक प्राण्यांनीही निसर्गात एक प्रकारचे महत्त्व आहे. प्राण्यांची शास्त्रीय दृष्ट्या पडणारे गट. प्रकार एक, आईचे दूध पिणारे प्राणी, सस्तन प्राणी. काही प्राण्यांची पिल्लं त्यांच्या आईचे दूध पिऊन मोठी होतात. ह्या प्राण्यांना चार पाय असतात. त्यांच्या अंगावर केस असून त्यांना बाह्यकर्ण असतात, उदाहरणार्थ गाय, कुत्रा, बोकड, मांजर इत्यादी. प्रकार दोन, उडणारे प्राणी म्हणजेच पक्षी. पक्ष्यांना दोन पाय आणि दोन पंख असतात. त्यांच्या अंगावर पिसे असतात. वेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगळी असते, उदाहरणार्थ गरुड आकाशात उंच भराऱ्या घेतो. या उलट कोंबड्या थोडासाच उडू शकतात. प्रकार तीन, पाण्यात राहणारे प्राणी. माशांचा संचार पाण्यात असतो, म्हणजेच मासे पाण्यात राहतात.
माशांच्या अंगावर खवले असतात. माशांना असलेल्या परामुळे त्यांना पाण्यात इकडून तिकडे जाता येते. माशांना डोळ्यांच्या मागे असणाऱ्या कल्ल्यामुळे श्वास घेता येतो. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये बेडूक, साप हे सुद्धा प्राणी येतात. प्रकार 4, सरपटणारे प्राणी. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात. आता सरपटणाऱ्या प्राण्यांची उदाहरणं पाहू. सरडे आणि पाली. सरडे आणि पाली यांना 4 आखूड पाय असतात. साप. सापाला तर अजिबात पायच नसतात. प्राण्यांचा अजून एक प्रकार कवटक. 6 पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात. उदाहरणार्थ फुलपाखरे, डास, माशा, जुरळे इत्यादी. तुम्हाला हे माहीत आहे का? वटवाघूळ. वटवाघुळांना पंख असतात पण अंगावर पिसे नसतात. त्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन वाढतात म्हणून वटवाघुळांना पक्षी समजत नाही. वटवाघुळ सस्तन प्राण्यांमध्ये मोडतात. चला आता खेळूया. पुढीलपैकी कोणत्या गटात घुबड, घोरपड, मांजर, गाय, चिमणी, साप या प्राण्यांचा समावेश कराल? मोफत ई लर्निंग सेवेसाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.